नवीन पनवेल येथील सेक्टर 16 येथे पिल्लेज कॉलेज समोरील कॉलनी जवळील ड्रेनेज लाईन तुटल्याने तेथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. त्याची तक्रार नगराध्यक्ष चारुशीला घरात यांच्याकडे गेली असता त्यांनी त्या ठिकाणी भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. नवीन पनवेल सेक्टर 16 परिसरात ड्रेनेज लाईन तुटली आहे, त्यामुळे लाईन मधून वाहणारे सर्व सांडपाणी आता रस्त्यावर वाहत आहे. या प्रकारामुळे या विभागात अत्यंत दुर्गंधी पसरली असून तेथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. ऐन पावसाळ्यात असे प्रकार म्हणजे विविध आजारांनाच आमंत्रण देण्यासारखे आहे, त्यामुळे या ड्रेनेज लाईनची तक्रार नगराध्यक्ष चारुशीला घरात यांच्याकडे जाताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच तेथे उपस्थित सिडकोच्या अधिकाऱ्यांना याबाबत जाबही विचारला. याशिवाय ड्रेनेज लाईन दुरुस्त करून ही अडचण लवकरात लवकर दूर करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी सिडको अधिकाऱ्यांना दिल्या.